प्रकारचे पंचम या नावाचे राग आहेत. पंचम म्हणजे थोडासा ललितच्या जवळ येणारा राग आहे. त्यात पंचम स्वर वर्ज्य आहे, पण तो पाच स्वरांचा असल्यामुळे त्याला पंचम म्हणतात. पाच स्वर आणि तो इतर रागांशी त्याच कॉम्बिनेशन होत किंवा दुसऱ्या अंगाने तो गायला जातो. दोन वेगवेगळ्या अंगाने गायला जातो. आता मी जो गाणार आहे तो हिंडोल अंगाचा पंचम किंवा हिंडोल पंचम. आणखी एक बसंती पंचम म्हणून त्यात शुद्ध दैवताचा बसंत आणि पंचम असं कॉम्बिनेशन आहे. काही लोक त्याला शुद्ध दैवताचा ललत पंचम म्हणतात. ग्वालियर गणनेत त्याला ललत पंचम म्हणतात. जयपूर गणनेत त्याला बसंत बसंती पंचम. पण मी आज जो गाणार आहे तो हिंदूल पंचम. दरबारात म्हणण्यासाठी अलग्या खासावर बांधलेली बनली. छत्रपती के दरबार